परभणी शहरातील अतिथी सभागृहात रविवार 28 ऑगस्ट रोजी शेतकरी बचाव कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली असून या पत्रकार परिषदेत शेतकरी बचाव कृती समिती महाराष्ट्र राज्याचे सुनील बावळे पाटील म्हणाले की मागील काही दिवसांपूर्वी परभणी जिल्ह्यातील मानवत येथे शेतकऱ्यांनी बनावट औषधी पुरविण्यात येत असल्याचे लक्षात आल्याने औषधीचा घोटाळा उघडकीस आणला आहे. शेतकरी आर्थिक संकटात आहे, कर्जबाजारी आहे आणि शेतात लावलेले बियाणे जर उगवलेच नाही तर शेतकऱ्यावर आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही. बनावट औषधी घोटाळा प्रकरणी परभणी कृषी विभागाने काय कारवाई केली हे तर गुलदस्त्यामध्ये असून प्रकरण परभणीत आणि तपास विदर्भात हा अजब तपास कृषी विभाग करत आहे, त्यामुळे कृषी विभागाची भूमिका संशयास्पद. नामांकित कंपन्यांची औषधे सापडल्याने सर्व कंपनी व संशयाच्या भोवऱ्यात आहेत. पकडण्यात आलेले बनावट औषधांचे धागेदोरे विदर्भ, गुजरात, दिल्ली आणि राज्यात सापडली आहेत. ही टोळी कार्यरत असल्याने कृषी अधिकारी व कंपनीवर कारवाई करावी अशी माहिती कृती समितीचे प्रमुख सुनील बावळे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेत अर्जुन पंडित, रामप्रसाद बोराडे, त्र्यंबक शेळके, गणेश देशमुख, गणेश लोखंडे, गौतम जमदाडे, राजकुमार सिंग टाक हे उपस्थित होते. 10 तारखेला आम्ही म्हणजे 9 तारखेला बायो 303 नावाचं जे औषध आहे जे शेतकऱ्यांचं अत्यंत गरजेचं असतं ते कमी किमतीमध्ये विकल्या जात असल्याची आम्हाला काही माहिती भेटली होती. तो बनावट असण्याचा संशय त्या ठिकाणी आम्हाला आला होता. त्यानुसार आम्ही आमचे मित्र चौधरी कृषी केंद्राचे मालक व्यंकटेश चौधरी यांना विनंती केली आणि ह्या रॅकेटला त्यांनी त्यांच्यामार्फत ऑर्डर दिली आणि मानवत शहरामध्ये माल येत असताना तो माल आम्ही पकडून त्या ठिकाणी कृषी विभाग आणि पोलिसांच्या मदतीनं त्या ठिकाणी त्यांच्या स्वाधीन केला. त्यानंतर त्या मालाचं सॅम्पलिंग झालं आणि दोन्ही कंपन्या ज्या त्या गाड्यांमध्ये 301 आणि EM1 आणि BioR303 असा एकूण जवळपास 4.5 ते 5 लाखाचा माल त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेला होता. तो त्या मालाच्या संदर्भामध्ये सॅम्पलिंग झालेलं कृषी विभागामध्ये काल त्याचा रिपोर्टही आलेला आहे. तो डुप्लिकेट आहे म्हणून हे सिद्धही झालेलं आहे. त्याच्यामध्ये कंटेंट्स जे आहेत ते कमी आहेत आणि या ठिकाणी तपास पोलिसांचा जो आहे तो आम्ही जे दोन म्हणजे माल साठवलेले जे दोन व्यक्ती होत्या त्या दोन व्यक्तींना आम्ही त्यांच्या स्वाधीन केलं होतं. त्याच्यानंतर यामध्ये जवळपास 7 आरोपी त्या ठिकाणी निष्पन्न झालेले आहेत. त्यापैकी बरेचसे आरोपी अजून फरार आहेत. ग्रीन इंडिया कंपनीचा MD जो आहे प्रदीप पायगन म्हणून त्याचंही या ठिकाणी पोलीस तपासामध्ये नाव निष्पन्न झाले, परंतु त्याला अद्याप अटक झालेली नाही. मुळामध्ये हे रॅकेट आमच्या हिशोबाने जिल्ह्यापुरता विषय होता, परंतु पोलिसांच्या तपासामध्ये विदर्भापर्यंत त्याचे धागेदोरे गेलेले आहेत. यानंतर आणखी एक कल्पेश म्हणून जो एक या ठिकाणी आरोपी आहे तो अहमदाबाद गांधीनगर गुजरातचा या ठिकाणी आहे, तो अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही आहे. प्रदीप पायगन जो आहे तोही याच्या लागलेला नाही आहे. त्याच्यानंतर माऊली कृषी केंद्राचा कोण जो मालक आहे विरळचा तोही अद्याप पोलिसांनी अटक केलेला नाही आहे. गौतमेश्वर कृषी केंद्राचा मालक रामेश्वर इंगळे हाही या ठिकाणी फरार आहे. त्याच्यानंतर गजानन मोतीराम आंधळे हाही या ठिकाणी फरार आहे. श्रेया कृषी केंद्राचा मालक पुसद जिल्हा यवतमाळ आणि सावलिया नांदेड असे अनेक आहेत. फक्त चांगलं द्या एवढी एकच मागणी आहे. आणि लोकांनी आपली न राहता जे विश्वासपात्र व्यापारी आहेत, जे विश्वासू म्हणजे कंपन्या आहेत, त्या ब्रँडेड कंपन्यांचंच औषध या ठिकाणी लोकांनी खरेदी करावं आणि आंदोलनात सहकार्य करावं. मी तर म्हणतो की तृतीय पंथीय बांधवांना सुद्धा विनंती आहे की तुमच्या शेतकरी बांधवांना जर वाचवायचं असेल तर तुम्ही या लढ्यात आमच्यासोबत या.